शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा महान कसला. आम्हाला आमच्या आईंना शोधायचंय. हे देवी, आम्हाला आमच्या आईची भेट घडवून दे. काकी, तुमची सुनैना आज जणू देवीच वाटत होती. असं वाटत होत की दुष्टांचा नाश करण्यासाठी आई जगदंबा साक्षात पृथ्वीवर अवतरली. मी म्हणलं होत ना, या मुलाचं सुनैना बरोबर नक्कीच लफड चालू असणार. ओ, इतका तमाशा होऊ नये. हा मुलगा इथे उत्सवाला आलाच कसा? अहो, हा मुलगा सुनैनाच्या मागे लागलाय, म्हणून तर संधी मिळाली की लगेच तिची छेड काढतो. आम्ही इथे कोणाची छेड काढायला नाही आलोय. आम्ही फक्त इथे देवीला प्रार्थना करायला आलोय की आम्हाला आमच्या आईशी भेट घडवून दे. आम्हाला यांनी सांगितलं होतं की देवी सगळ्यांची प्रार्थना ऐकते, म्हणून आम्ही सुद्धा तिला आमचं दुःख सांगायला आलोय. प्रार्थना आणि पूजेवर सगळ्यांचा अधिकार असतो, पाप करणाऱ्यांचाही. म्हणून आपण कुणाचा अधिकार नाही काढून घेऊ शकत. मग करू दे याला ही चांगले कर्म. पंडितजी, हरी काका, शीतल काकी, सोहन दादा आणि सगळ्या गावातल्या लोकांना मी मनापासून धन्यवाद म्हणते, कारण तुम्ही मला या उत्सवात भाग घेण्याची परवानगी दिली आणि तुमच्यामुळेच मी धाडस केलं. तुम्हा लोकांचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही आणि दिलेल्या वचनानुसार उत्सव संपन्न झालाय. आता आम्ही तुमचा निरोप घेतो. माझ्यामुळे तुम्हा लोकांना कुठलाही त्रास झाला असेल तर मला सगळ्यांची माफी मागायची आहे. पण जाण्याआधी मला सगळ्यांना एक विनंती करायची कि मी इथून गेल्यानंतर माझ्या चुका नाही तर माझ्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. काय म्हणावं या समाजात, जिथे एका बाजूला स्त्रीला देवी मानून तिची पूजा करतात आणि दुसऱ्या बाजूला तिच्या चारित्र्यावर चिखल उडवून तिला धुडकारतात. अरे तुम्ही काहीतरी लाज बाळगा की अजूनही स्त्रीला अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागतंय. पण आम्हाला माहितीये की सुनैना आई जगदंबेची भक्त आहे, खरी भक्त आहे. आणि जो जगदंबेचा खरा भक्त असतो तो पवित्र असतो. काही डोक्यात शिरतंय तुमच्या? चल आजी. थांबा, मला माफ कर सुनैना. काल जेव्हा ही सगळी लोक, तो मुलगा आणि अगदी माझी आई सुद्धा तुला चारित्र्यहीन म्हणत होती, तेव्हा मी तुझी मदत नाही करू शकलो सुनैना. सुनैना, असं नाहीये की माझा तुझ्यावर विश्वास नव्हता. मला तेव्हाही तुझ्यावर विश्वास होता, आजही आहे आणि नेहमीच राहील.
पण माझ्याकडे कोणता पुरावाच नव्हता सुनैना, पण आज आज माझ्याकडे पुरावा आहे. मी हे सिद्ध करून दाखवेन की तो मुलगा चुकीचा होता आणि तू खरी होतीस. काका इकडे या. सांगा काका, त्या मुलाने तुम्हाला खोटं बोलण्यासाठी पैसे दिले होते की नव्हते? काय झालं काका, तुमच्या तोंडातून शब्द का फुटत नाहीये? काल तर तुमच्या तोंडाचा पट्टा चालू होता, मग आज तुमच्या तोंडाला कुलूप का लागलाय काका? बोला खरं काय ते सगळ्यांना सांगून टाका. वय काकी, त्या मुलाने मला पैसे दिले होते खोटं बोलण्यासाठी. आईच्या संभी तुला कोटी कोटी धन्यवाद. तू तुझ्या मुलीच्या चारित्र्यावर लागले दाग पुसलास. कुठे चाललायस आता? सगळ्यांना खरं काय ते कळल्यावर तुझी दात खिळ बसली काय? काल तर बिनतास बोलत सुटला होतास तू. आज आपण दाखवूयाच ह्याला, आमच्या गावातल्या मुलीकडे जो वाईट नजरेने बघेल त्याचं तंगडच आम्ही तोडून टाकतो. मारा 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 याला, मारा याला, मारा. अम्मा आम्ही इथे कुठली भांडणं करायला आलो नाहीये, आम्ही इथे देवी आईला प्रार्थना करायला आलो होतो इतकंच, आणि तेच करून आम्ही जातोय. पण आम्ही याला सोडणार नाही. नका मारू याला. जर आपणही तसेच वागलो जसा हा आपल्याशी वागला तर याच्यात आणि आपल्यात काय फरक? आणि तसही चिखलात दगड मारला की शिंतोडे आपल्यावरच उडतात, आणि माझी इच्छा नाहीये की चिखल तुमच्यावर उडावा. हे बघ पोरी, तू याला माफ करू नकोस, आजही हा तुझा अपमान करायला आलाय. हे पहा, आज तुम्हाला जे बोलायचंय ते बोलू शकता, पण खरं हे आहे की आज आम्ही इथे आमच्या आईसाठी प्रार्थना करायला आलो होतो आणि काही नाही. हो हो, ऐकली तुझी प्रार्थना, आता जा. हो हो, जा जा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो माणूस स्त्रीचा सन्मान करत नाही ना तो पुरुष म्हणण्याच्या लायकीचा नसतो, आणि ही गोष्ट इथून पुढे विसरू नकोस. काकी मला खरंच कळत नाहीये की कोणत्या तोंडानं माफी मागायची, पण शक्य झालं तर मला माफ करा. सुनैना बाळा, आम्ही सगळे हात जोडून विनंती करतो की तू आम्हाला खरंच सोडून जाऊ नकोस. हो बाळा, चूक तुझी नाहीये, आमची आहे. जो त्या परक्या माणसावर विश्वास ठेवला आणि तुला शिक्षा दिली. तुम्ही माफी नका मागू काका, यात तुमची काहीच चूक नाहीये. कधी कधी परिस्थिती अशी येते की माणसांना असं वागावंच लागत, यात तुमचं काहीच चुकलं नाही काका. मला पण माफ करा आजी, कला मी घरातून साखरपुडा न करताच बाहेर पडलो, पण माझ्यावर विश्वास ठेवा. माझी हीच इच्छा होती की माझ्या होणाऱ्या बायकोच्या माथ्यावरून हा 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 कलंक कायमचा पुसला जावा. कालच मला या लोकांवर संशय आला होता आजी, पण माझ्याकडे कोणता पुरावा नव्हता म्हणून मी इथून गुपचूपपणे निघून गेलो पुरावा शोधण्यासाठी. आता मला तुम्ही सांगा आजी, तुम्ही अजूनही सुनैनाचा हात माझ्या हातात द्यायला तयार आहात? बोला ना आजी. इथे ही मुलगी आता स्वतःचा संसार करायला निघाली आहे, आणि तिथे आमची आई ह्याच्यामुळे स्वतःच घर सोडून गेली. आई, तुमच्या इच्छेविरुद्ध मला काहीही करायचं नाहीये, आणि हेही सत्य की मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय नाही थांबणार. आणि माझी इच्छा ही आई की सुनैनात माझी बायको व्हावी. म्हणून आई या लग्नासाठी आम्हाला होकार दे, दुसऱ्या कोणासाठी नाही तर स्वतःच्या मुलाच्या आनंदासाठी तयार हो आई.
अरे का होकार देणार नाही आणि तसंही सगळ्यांना खरं काय ते कळलंय मग अडचण कसली आहे. आणि बाळा तुझ्या आनंदातच आम्हा दोघांचा आनंद आहे. ठीक आहे तर मग हे लग्न आम्हाला मान्य आहे. अधिराज माहित नाही कुठे जाऊन बसलाय. मी आता इथून पुढे जाऊ शकत नाही तर गावातील लोक मला बघतील. हा काळा धागा नाहीये पहारा आहे मंदाकिनी, माझा पहारा जो या मुलावर नेहमी राहील. जर याला मी सोडून दिलं असत तर याने गावातल्या लोकांना सांगितलं असतं की याने डाकिणीला पाहिलंय. मग त्या लोकांनी माझा शोध घेण्यासाठी, माझी शक्ती कमी करण्यासाठी कितीतरी होम हवन आणि पूजा केल्या असत्या. म्हणून याला संपवणं गरजेचं आहे. लग्न कुणाशीही होऊ दे, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आमच्या आईंना शोधायचंय, त्याच आमचं सर्वस्व आहे आणि कुणीच नाही.